तो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझं नाव जयेश. जसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण छोले भटुरे खाल्ले, त्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्ली, सँडविच खाल्ले, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं आपण मस्तपैकी दाल पकवान खाल्ले, गुलाबजामुन खाल्ले, दहीवडे खाल्ले. तर तुम्ही मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला, खूप खूप भरभरून प्रेम केलं. आज सकाळी मी आलो आहे काटा खीर मिसळ यांच्याकडे नाश्ता करण्यासाठी, जी पुण्यातली खूप फेमस आणि खूप नावाजलेली हॉटेल आहे, ज्या ठिकाणीची मिसळ मला खूप लोकांनी सजेस्ट केली. इथे जे स्पेशालिटी आहे म्हणजे ती अशी की काहींना तिखट मिसळ आवडते, तर काहींना ही मीडियम मिसळ आवडते. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे मिसळ भेटतील, तिखट पण, मीडियम पण, आणि वेगवेगळ्या टाईपचे मिसळ पण. आणि या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर कधीकधी बुकिंगसुद्धा करावं लागते. या ठिकाणी कधीकधी एवढी गर्दी असते की तुम्हाला वेटिंगसाठी कुपनसुद्धा दिले जातात. या ठिकाणची मिसळ खूप जास्त फेमस आहे. चला तर मग बघूया. आज सिद्धांत प्लस माझा एक जवळचा मित्र हर्ष, आम्ही सगळेजण मिळून काटेकर मिसळ यांची मिसळ टेस्ट करणार आहोत. तर सिद्धांत आणि हर्ष, सांगा मला तुम्हाला कसं वाटतं? वातावरण पण आजचं मस्त आहे, एरिया खूप शांत असा चिल एरिया आहे. आज जयेशसोबत टेस्ट करायला आलो आहे आम्ही काटाकेरची मिसळ. सो आज आपण तिखट मिसळ आणि मीडियम मिसळ, मला तर मीडियमच लागतं, जयेशला तिखट आवडतं. सो जयेश तिखट मिसळ ट्राय करेल आणि मीडियम मिसळ ट्राय करेल. सो बघूया आजची मिसळ कशी लागते. सो आज आपण घेतलेली आहे तिखट मिसळ. सिद्धांत आणि हर्षने तर लहान मुलासारखं साधी मिसळ घेतलेली आहे, म्हणजे मीडियम स्पायसी, पण मला आवडते तिखट मिसळ. मी टेस्ट करणार आहे तिखट मिसळ किती तिखट आहे इथे. मला तिखट खूप जास्त आवडलं आणि मी आज तिखट मिसळ ट्राय करणार आहे की नक्की तिखट मिसळ आहे कशी या ठिकाणीची. कारण की मीडियम मिसळ तर सगळीकडे मिळते, पण तिखट मिसळ खूप कमी ठिकाणी भेटते, आणि ती तिखट मिसळ मी आज ट्राय करणार आहे. चला बघूया. मिसळ खरंच खूपच जास्त तिखट आहे. जर तुम्ही तिखट खाण्याच्या शौकीन असाल तर ही मिसळ तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. या मिसळमध्ये सगळ्या प्रकारचा स्वाद येत आहे. असं नाही आहे की फक्त तिखट स्वाद येत आहे, मसाले, त्या ठिकाणी कांदा, फरसाण, मिसळ यांचा प्रॉपर टेस्ट येत आहे. परंतु त्यांनी जी जेवढी तरी टाकलेली आहे ती पण खूपच जास्त तिखट आहे. जर तुम्ही खरंच जेन्युइनली तिखटचे शौकीन असाल आणि तुम्हाला तिखट हे खाता येत असेल तरच ही मिसळ ट्राय करा. आणि आता सिद्धांत आणि हर्षने जी मिसळ घेतली आहे मीडियम ती ट्राय करा. मी ही मिसळ खाल्ल्यानंतर मला नाही वाटत मी अजून काहीतरी तिखट खाऊ शकेल. सो प्लीज मी आधी मिसळ पूर्ण खाऊन घेतो, प्रयत्न करतो मिसळ पूर्ण खाण्याचा. जर ही मिसळ खाल्ली पूर्ण पद्धतीने, मला सिद्धांत बोला की जर ही मिसळ खाल्ली तर सिद्धांत मला ट्रीट देणार आहे, कसल्याही प्रकारची देईल पण ट्रीट देणार आहे. सो हे चॅलेंज मी ॲक्सेप्ट करतो आणि आज मी पूर्ण मिसळ खातो. सो बघूया मी मिसळ खातो का. मित्रांनो,
खूपच जास्त तिखट आहे. माझ्याकडे एक पाव उरला आहे पण तो मी तो काही खाऊ शकत नाही आहे. तो मी पाव सिद्धांतला दिला आहे, जर तुम्ही तिखट खाऊ शकाल तरच तिखट ही मिसळ घ्या, अन्यथा घेऊ नका. मीडियम घेणार असेल तर मीडियम घ्या. हा तिखटपणा घालवण्यासाठी मी मस्तपैकी मठ्ठा मागवला. ही जी तिखट मिसळ मी खाल्ली आहे ती मिसळचा जो तिखटपण आहे हा या मठ्ठ्याने कमी होईल असं मला वाटतं. चला टेस्ट करूया. सिद्धांतसोबत लावलेले पैसे मी हरलो आहे. ही जी मिसळ आहे ती डेंजर तिखट आहे. जे लोकांना तिखट मिसळ खायला आवडत असेल त्याच लोकांनी तिखट ही मिसळ ट्राय करावी ती, कारण की ही मिसळ तुम्ही बघू शकता मी पूर्ण खाऊ शकलेलो नाही आहे. त्याच्या मागचं कारण फक्त एवढंच की ही जी मिसळ आहे ती खूप डेंजर तिखट आहे. ज्या लोकांना तिखट खाण्याची आवड आहे त्या लोकांनी नक्कीच या ठिकाणी या, कारण की जो मिसळचा स्वाद आहे तो खरंच खूप छान आहे. फक्त मिसळ तिखट आहे एवढं. सो हे सिद्धांतने दिलेलं चॅनल तुम्ही पण नक्कीच घ्या आणि इथल्या तिखट आणि जणजणीत मिसळचा स्वाद तुम्ही पण घ्यायला नक्कीच या ठिकाणी या. आणि तुम्हाला ही मिसळ कशी वाटली मला नक्कीच कळवा. आणि पुण्यातली ही जी सिरीज आहे ही अशीच कंटिन्यू पुढे राहील. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस मी अजून असेच दाखवत राहील. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्हाला इथले मिसळ आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून पुढचे पार्ट तुमच्या भेटीस लवकरच येतील आणि तुम्हाला बघण्यात मजा येईल. थँक्यू.